राहुरी शहरामधील ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न अद्याप कायम आहे. मागील सरकारनं राहुरी शहरामधील ग्रामीण रुग्णालयासाठी 16 कोटी रुपये निधी मंजूर केला होता, परंतु रुग्णालयाच्या जागेचा वाद अद्याप मिटला नाहीये, त्यामुळे तो निधी परत गेलाय. तसेच राहुरी शहराच्या सुधारित पाणी योजनेचा प्रश्न देखील प्रलंबित आहे. मंजूर झालेला निधी मिळालाच नाहीये अशी माहिती मुख्याधिकारी श्रीनिवास कुरे यांनी दिली आहे. माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कार्यकाळामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुरी शहरामध्ये महायात्रा काढली होती. त्यावेळी राहुरी शहराच्या पाणी योजनेला तत्वत मंजुरीचं पत्र देण्यात आलं होतं. सर्वच राजकीय नेत्यांनी फ्लेक्सबाजी करून निधी मिळवल्याचा आनंद देखील साजरा करण्यात आला होता. वर्षाचा कालावधी उलटला, मंजुरी मिळाल्याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेतल्याचे फ्लेक्स देखील गायब झाले. तसेच निधी आणण्यावरनं आरोप प्रत्यारोप झाले, परंतु याबाबत कोणीही ब्र शब्द काढत नसल्याचं चित्र आहे. वर्षभरापूर्वी मंजूर झालेल्या निधीचं काय झालं असा प्रश्न आता शहरामध्ये नागरिकांकडनं विचारला जातोय. दुसरीकडे राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयाबाबत अनेक वादंग निर्माण झाले. इमारत नसल्यामुळे अनेक निष्पाप लोकांना रुग्णालयाच्या दारामध्येच प्राण सोडावे लागलेत, तर अनेकांना उपचार न मिळाल्यामुळे रस्त्यामध्येच निरोप देण्याची वेळ आली आहे. प्रसूती, शस्त्रक्रिया, हृदयरोग, मधुमेह आदी आजारांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांना खाजगी रुग्णालयामध्येच उपचार घ्यावे लागतात. ग्रामीण रुग्णालय हे असून अडचण आणि नसून खोळंबा अशी गत झाली आहे. दुसरीकडे राहुरी शहरामध्ये सुधारित पाणी योजनेला मंजूर मिळाल्याचं पत्र मागील वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुरीमध्ये स्वतः उपस्थित राहून दिलं होतं. शहराच्या सुधारित पाणी योजनेसाठी सुमारे 32 कोटी रुपये तत्वत मंजुरी दिल्याचं झालं तरी काय असाच प्रश्न शहरवासी विचारत आहेत. एकीकडे ग्रामीण रुग्णालय, दुसरीकडे शहराची पाणी योजना शासकीय फेऱ्यांमध्ये अडकलेली असताना त्यास आता कोरोनाची बाधा निर्माण होणार असल्याचं चित्र दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोनही महत्त्वपूर्ण कामांसाठी निधी उपलब्ध होणं गरजेचं होतं. तसेच कामासाठी प्रारंभ होणं महत्त्वाचं होतं, परंतु शासकीय अडचण तर दुसरीकडे कोणत्याही राजकीय नेत्याने याबाबत उचित दखल घेतली नसल्यामुळे दोनही प्रश्नांचं भिजत घोंगडं कायम आहे. नगर जिल्ह्यामधील मध्यवर्ती असणारा आणि सर्वाधिक सदन असणाऱ्या राहुरी तालुक्याची आरोग्य व्यवस्था कोलमडली. खासगी रुग्णालयामध्ये अत्यावश्यक सोयसुविधा नाही आहे, यामुळे राहुरीमध्ये ट्रामा सेंटर उपलब्ध आणि सर्व सोयसुविधा असेल असं सुसज्ज ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न नेमका कधी सुटणार असाच प्रश्न आता निर्माण झाला आहे. मागील भाजप शासनाच्या काळामध्ये अनेक योजनांचा निधी थांबवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे, परंतु संबंधित कामांसाठी नव्यानं निधी उपलब्ध होणार का हा प्रश्न महत्त्वाचा असणार आहे. राहुरी शहरामध्ये सुधारित पाणी योजनेला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी देत 32 कोटी रुपये मंजूर केल्याबाबत प्रश्न विचारला असता मुख्याधिकारी श्रीनिवास कुरे यांनी सांगितलंय निधी मंजूर झाल्याचं माहीतच नाही, मंत्रालयामध्ये प्रस्ताव पडू नये. जानेवारी 2020 साली मंत्रालयामध्ये चर्चा झाली, परंतु कोरोना पार्श्वभूमीमुळे योजनेच्या निधीबाबत चर्चा थांबल्याची माहिती मुख्याधिकारी कुरे यांनी दिली आहे. राहुरी ग्रामीण रुग्णालय इमारतीसाठी 16 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. सुसज्ज आणि ट्रामा सेंटर सुविधा असणाऱ्या रुग्णालयाचं बांधकाम होण्यासाठी जागेची अडचण निर्माण झाली. वरिष्ठ अभियंता यांनी आहे त्या जागेमध्ये काम करण्यास नकार दिला, तर जागेबाबत न्यायालयीन वाद झाले. परिणामी निधी खर्च झाला नाही. परत गेलेला निधी मिळवण्यासाठी पुन्हा नव्यानं प्रस्ताव सादर केले जात आहेत. निधी लवकरात लवकर मिळाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं सुसज्ज अशी इमारतीचं बांधकाम सुरू होणार आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडनं दिली जाती आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी.